आई मजा आई के बग तुझे आई ठीक है तुला तुला बग एवढं लागलंय ना तसंच आईला पण लागलंय तुला बरं व्हायचं आहे ना असीम हो ना पटकन बरं व्हायचं आहे ना मग तू थोडा वेळ झोपतोस का तुला थोडा आराम मिळाला ना की तुला बरं वाटेल बघ तुला आता आईला नाही भेटता येणार ती पण आराम करते तू झोपून उठलास ना की मग आपण बोलू हा थोडा वेळ झोप तू गुड बॉय आहेस ना परिताईचं ऐकणारच ना तू मग चल थोडा वेळ झोप हा गुड बॉय ये झोप तोही खूप शॉक मध्ये थोडा आराम केला की त्याला बरं वाटेल तुम्ही काळजी करू नका असीमला सांभाळ वचन दे मी असीमला सांभाळेन मी वचन देते कुठून आली ती आमच्या आयुष्यात कुठून आली ती बाबांच्या आयुष्यात कोण आहे ती ती देविका आणि तो असीम निहार याचा काहीच उपयोग होणार नाहीये का नाही होणार आई आई हे बघ किती वर्षांपूर्वीचा फोटो आहे हा काय काय जमवले त्यांनी आणि काय काय लपवले आपल्यापासून आणि कोण आहे ते काय करणार आहेस माहिती मिळवून मुळात आज आपण जो व्हिडिओ बघितला तो कोणी लावला होता हे सुद्धा नीट माहिती नाही आपल्याला जा त्या पार्टीच्या डीजेला विचारून ये कुठून आला तो व्हिडिओ कोणी लावला निहार अरे हे सगळं खूप विचित्र आहे मान्य आहे मला पण आपल्याला धड काहीच माहिती नाहीये निहार असं डोक्यात राग घालून घेऊ नकोस रे शांत डोक्याने विचार कर निहार आधी तर जाऊन तो आता व्हिडिओ कुठे ते बघ तो व्हिडिओ कोणी आणला कोणी शूट केला कोणी लावला कोण असं का वागताय आपल्याशी ठीक आहे सगळंच शोधावं लागेल ना मी शोधेन ते आई तू काही काळजी करू नकोस आई तुझा हक्क मी तुला मिळवून देईन आई तुला न्याय मी मिळवून देईन आई तुझं जे जे गेलं ना सगळं मी मिळवून देई नाही असं वचन आहे तुला चला
हे घर लवकरात लवकर खाली करा आणि घर खाली करून या शहरातून लांब कुठेतरी निघून जा. चला. अरे बापरे, हे काय होऊन बसलं? मी जर यांना घरी जाऊन धमकी दिली नसती तर कदाचित त्या घर सोडून जायला निघाल्या नसत्या. आणि मग ऍक्सिडेंट झाला नसता. मी धमकी दिली म्हणून झालंय हे सगळं. माझ्यामुळे झालंय. काय आहे, असीमच्या डोळ्यासमोर त्याच्या आईचा इतका भयंकर ऍक्सिडेंट झालेला आहे. त्याचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झालेला आहे. त्याच्या शारीरिक जखमा इतक्या नाही आहेत, पण इतकी मोठी घटना बघणं हा ट्रॉमा सुद्धा खूप मोठा असू शकतो. पण म्हणजे असीमला हॉस्पिटलमध्येच ठेवावं लागणार आहे का? नाही नाही, तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता, पण त्याची खूप काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजे त्याचं वेळोवेळी खाणं पिणं, त्याचं मन रमणं, त्याच्या वयाच्या इतर मुलाप्रमाणे त्याचं वागणं असलं पाहिजे. आय नो हे खूप डिफिकल्ट आहे, पण तो डिप्रेस झाला तर त्याचा त्याच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुढचे काही दिवस एक टास्क म्हणून तुम्ही त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. असीम कुठे गेला? डॉक्टर त्याला कुठल्या टेस्ट साठी नेलंय का तुम्ही? तसं काही नाही. सिस्टर, इथे तो पेशंट होता, लहान मुलगा, तो कुठे? अहो, झोपेचं इंजेक्शन दिलेला. असं कसं पेशंट गायब होतो आणि तुमचं लक्ष नसतं? जा पहिला शोधा त्याला. असीम, आई आई तुम्हाला सांगितलं आई बरी आहे, तिला काय नाही झालं, तिला बरं वाटतंय, मग ती अशी का झोपलीये? माझ्याशीच सगळी खोटं बोलतात.
मीना बोलणार तुमच्याशी. आई उठ. असी आई असी बाई. शांत हो असीम. तू आता जे करतोयस ना त्याने तुझ्या आईला पण खूप त्रास होतोय. आईला काय हवं असतं की आपल्या बाळाने नेहमी हसत राहावं, कधीच रडू नये, हो ना? मग तू असं रडलास आणि ओरडलास तर आईला आवडणार आहे का? नाही ना, आईला पण खूप वाईट वाटणार आहे. त्यामुळे असं नको करूस ना. शांत हो असीम, शांत हो बाळा. मग तू मला असं का म्हणालीस? आई बरी आहे. मी म्हणाले कारण मला तुझी आई बद्दलची काळजी वाढवायची नव्हती. असीम, असीम तुझी आई आता आपल्या बरोबर नाहीये बाळा. पण आबा इथेच आहे आणि मी पण, आणि आम्हाला तुझी तितकीच काळजी असेल. आम्ही तुला तेवढ्याच मायेनं जवळ करू. पण तू असं वागलास ना तर तुझ्या आईला खूप वाईट वाटणार आहे. तू शांत हो बाळा, मग आई पण शांत होईल. मूर्खपणा झाला काल. एवढ्या घाई गडबडीत तो पेनड्राईव्ह ह्याच्याकडेच राहिला. काय करू मी? कसा घेऊ तो पेनड्राईव्ह? तू इथे काय करते आणि आत कशी आली? ऍक्च्युअली माझं पेनड्राईव्ह राहिलं होतं ना, ते घ्यायला आले होते मी. एक मिनिट, तूच ती देशमुखांची पार्टी खराब केली ना? तूच दिला ना हा पेनड्राईव्ह मला लावायला? मी नव्हता दिला. मला खराब नव्हती करायची रे. काय नव्हतं करायचं? मी पाहिलं सगळं, सगळी पार्टी स्पॉइल केली तू. पाहिलं? अरे मी तर तुलाच पाहत होते. मला? तू इतका हँडसम दिसत होतास ना, माझं पार्टी दुसरीकडे कुठे लक्षच गेलं नाही. मग कशाला लावला तो व्हिडिओ? कधी कधी करावं लागतं हे सगळं. पण तू कोणाला सांगू नको हा की तो व्हिडिओ मी तुला दिला होता ते. नको सांगू. चल बाय बाय. हां अरे मी ऍक्च्युअली कामात आहे, मी बोलतो तुझ्याशी नंतर. हा हो हो, मी करतो तुला फोन. हा अरे हा, काल पार्टीत तो व्हिडिओ कसा काय प्ले झाला? मी तुला आमच्याकडचा व्हिडिओ प्ले करायला दिला होता ना, मग तो भलताच व्हिडिओ कसा काय प्ले झाला? मला काहीच माहित नाही कोणी दिला, कुठून आला, कोणाकडे गेला. आणि तशी लाईट गेली होती, त्यात काय झालं मला काय माहिती. काय समजलंच नाही त्यातलं. असं कसं नाही समजलं? तुझाच लॅपटॉप आहे ना, तू तिथेच होतास ना का नव्हतास तू तिथं? तुझी जबाबदारी आहे ना ती.
घर सोडून दुसरीकडे राहायला जात होतो, तेवढाच आईचा ऍक्सिडेंट झाला। अगं किती थांब, इकडे इकडे। हा पेनड्राइव कसला? काही नाही दादा, ते फोटोज आहेत। कोणाचा पेनड्राइव आहे? आमचा। तुमचा म्हणजे? माझा आणि वहिनी, माझा आणि माझ्या मैत्रिणीचा आहे। कोण मैत्रीण? दादा तू ओळखत नाहीस तिला, काल ना काल काय काल मी मैत्रिणीकडे गेले होते ना, तेव्हा आम्ही फोटोज काढले होते। सांगा ना स्वच्छपणे, तुमचा एका दुसऱ्या बाईशी संबंध आहेत? दादा बाय, मला खूप उशीर होतोय, मी निघते। हा केतकी मला सांग। दादा मला खरंच खूप काम आहे, आपण नंतर बोलूया प्लीज। केतकी थांब। खरं सांग, हा पेनड्राइव कोणाचा आहे? हे हो माझाच आहे। बर बघू दे फोटोज। कशाला? मला नाही दाखवायचंय। खोटं बोलतेस ना, खोटं बोलतेस ना केतकी। दादा मला खूप उशीर होतोय, मी जाते। केतकी थांब। मला खरं संकेत की काल देशमुखांच्या पार्टीत ऐनवेळी जो व्हिडिओ प्ले झाला तो तूच केलास ना? माझ्याकडे बघून संकेत की तो व्हिडिओ तूच रेकॉर्ड केलास ना? नाही दादा, मी रेकॉर्ड नाही केला, मी फक्त तो फक्त काय तू फक्त प्ले केलास बरोबर? केतकी खरं सांग, नाहीतर उलट्या हाताची ठेवून दे। दादा मी खरंच काय नाही केलंय। तूच केलंस, तूच तो व्हिडिओ प्ले केलायस। मीच बघतो काय ते। दादा अरे खरंच काही नाहीये, त्यात फोटोज आहेत। दादा ऐक ना प्लीज, देऊन टाक मला। केतकी मागे हो, मला बघू दे, कळेल खरं काय ते। दादा दादा माझा हात सोड, माझा हात दुखतोय। दादा माझा हात सोड। येतकी ते कशी लाभेल ना तुला? लाज नाही वाटत तुला केतकी? मूर्खस का तू? का केलंस तू हे सगळं? का केलंस? देशमुखांचा आनंद बघवत नव्हता का तुला? अगं एवढ्या वर्षांनी आपली फॅमिली त्यांची फॅमिली एकत्र येऊन आपण सेलिब्रेट करणार होतो ग, काय मिळालं तुला हे सगळं करून? हे मी केलं नाहीये, हे पेन ड्राईव्ह माझं आहे, पण ह्यातलं काही मी केलं नाहीये। कोणी केले ते मला तुला सांगण्याची गरज नाही। तुला का कळत नाहीये दादा? म्हणजे हे सगळं मला ना लाज वाटते। आपल्याच घरातले लोक शत्रू सुद्धा असं वागत नाहीत ग। उद्या निवीला हे सगळं कळलं तर काय होईल? मी कसं सांगू तिला? आणि मी जर लपवलं आणि तिला बाहेरून कुठून कळलं तर काय वाटेल तिला? तिला जे वाटायचं ते वाटू दे, तुला काय एवढी काळजी? गप्पा बस, नाहीतर मार कशाला केतकी? मी अक्कल कुठली? अगं सगळे पुन्हा एकत्र यावेत म्हणून प्रयत्न करत होतो ग आम्ही, सगळं उलटच झालं। पण आता हे निवीपासून लपवून ठेवण्यात काय अर्थच नाहीये, नाहीतर तिला असं वाटेल की मी सगळं लपवून ठेवतो। नाही नाही, मी आत्ता जातो आणि निवीला सगळं खरं खरं सांगून टाकतो। हो दादा, हे सगळं तिला कशाला सांगायला पाहिजे? का करताना लाज नाही वाटली? लोकांना कळलं तर लाज वाटेल, मग वाटू दे, कळू दे सगळ्यांना। दादा